Hello students, welcome back to our Educational Academy YouTube channel. Students, today we are going to see important terminologies in WBC. Baga, RBC झाल्याच्यानंतर आपण WBC वरचा एक डिटेल व्हिडिओ बघितला आणि आता अगदी 5 मिनिटांमध्ये आपण यातल्या महत्त्वाच्या टर्मिनॉलॉजी बघणार आहोत ज्या टर्मिनॉलॉजी आपल्याला नीट किंवा कुठल्याही कॉम्पिटिटिव एग्जाम सायन्स रिलेटेड कॉम्पिटिटिव एग्जाम साठी महत्त्वाच्या आहेत. सो काल आपण बघितलं ल्युकोसाइट्स ऑल्सो नोन ॲज WBC. ओके, सो WBC म्हणजे व्हाईट ब्लड कार्पसल्स, याच सेल्स सैनिक पेशी श्वेत पेशी नावाने ओळखल्या जातात. आणि याच WBC मध्ये ज्या ब्लडमध्ये भरपूर प्रमाणात प्रेझेंट असतात, RBC च्या नंतर प्लेटलेट्स आणि त्यानंतर WBC यांचा क्रमांक लागतो. सो मुलांनो, या चॅप्टरमध्ये आज आपण महत्त्वाच्या टर्मिनॉलॉजी, त्यातली पहिली आहे टोटल ल्युकोसाइट काउंट, यालाच आपण TLC असं सुद्धा म्हणतो. टोटल ल्युकोसाइट काउंट म्हणजे एका मायक्रोलिटर ब्लडमध्ये नंबर ऑफ WBC फाइंड आउट करायचा आणि तो नॉर्मल रेंजमध्ये आहे की नाही हे डायग्नोस करायचं. जर WBC चा नंबर इन्क्रीज झालेला असेल तर हे बॅक्टेरियल इन्फेक्शनचं इंडिकेशन असू शकतं, राईट? जसं मी काल तुम्हाला सांगितलं, तर नंबर ऑफ WBC इज इम्पॉर्टंट इन अ डायग्नॉस्टिक केस. किंवा पॅथॉलॉजिकल, जेव्हा आपण सिग्निफिकन्स बघतो किंवा पॅथॉलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स बघतो, तर इन टर्म्स ऑफ पॅथॉलॉजिकल डायग्नॉसिस दिस TLC काउंट इज इम्पॉर्टंट. जर TLC काउंट जास्त असेल तर ते बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे असं कन्सिडर करायला हरकत नाही. सो सेकंड टर्मिनॉलॉजी इज ल्युकोसायटोसिस. बघा, ल्युकोसायटोसिस, ल्युकोसाइट्स म्हणजे WBC आणि ल्युकोसायटोसिस म्हणजे इन्क्रीज इन अ नंबर ऑफ WBC. इन्क्रीज इन नंबर ऑफ WBC. WBC चा नंबर वाढला की त्याला आपण म्हणतो ल्युकोसायटोसिस. मग ल्युकोसायटोसिस बॅक्टेरियल इन्फेक्शनमध्ये वाढू शकतं किंवा ल्युकोसायटोसिस ही केस बॅक्टेरियल इन्फेक्शनमध्ये आपल्याला बघायला मिळते, राईट? सडन इन्क्रीज इन अ ल्युकोसाइट्स. बघा, ॲबनॉर्मल इन्क्रीज इन अ ल्युकोसाइट्स. आता बॅक्टेरियल इन्फेक्शन झाल्यावरती ल्युकोसाइट्स वाढणं साहजिक आहे, पण त्या जर ॲबनॉर्मली वाढत असतील तर इट इज इंडिकेशन ऑफ कॅन्सर आणि दिस केस इज नोन ॲज ल्युकेमिया. याला एक स्पेशल टर्मिनॉलॉजी आहे ज्याला आपण म्हणतो ल्युकेमिया. मग ल्युकेमिया म्हणजेच ब्लड कॅन्सर किंवा ब्लड मॅलिग्नन्सी. मॅलिग्नन्सी म्हणजे कॅन्सर, बरं? तर ब्लड मॅलिग्नन्सीमध्ये येणारा हा प्रकार आहे ल्युकेमिया. सो याच्यावरती क्वेश्चन असायला हरकत नाही आहे. सो वन मोर थिंग, आता हे झालं इन्क्रीज इन WBC. जेव्हा WBC कमी होतात, डिक्रीज इन WBC इज टर्म्ड ॲज ल्युकोपेनिया. ल्युकोपेनिया म्हणजे WBC चा नंबर कमी होणं, कॉल्ड ल्युकोपेनिया. सो दीज आर द टर्म्स रिलेटेड टू नंबर अँड सडन इन्क्रीज इन नंबर ऑफ WBC, राईट? देन डायपेडेसिस. बघा, महत्त्वाची टर्मिनॉलॉजी आहे डायपेडेसिस. डायपेडेसिस म्हणजे काय? तर दॅट शेपलेस WBC स्क्रोल आउट ऑर कमिंग आउट फ्रॉम द वेन्स ऑर कॅपिलरीज. ज्या ब्लड कॅपिलरीज आहेत त्यातनं या WBC जेव्हा बाहेर येतात ड्यू टू इट्स अमीबॉडल शेप आणि त्यांचं लोकोमोशन, ओके, त्यामुळं जेव्हा त्या बाहेर येतात आणि या टिश्यूमध्ये एंटर करतात, दिस मुवमेंट ऑफ WBC इज नोन ॲज डायपेडेसिस. मुवमेंट ऑफ WBC फ्रॉम दीज ब्लड वेसल्स टू टिश्यू इज कॉल्ड डायपेडेसिस. एक्झाम्पल, मॅक्रोफाजेस, टिश्यूमध्ये सापडणाऱ्या मॅक्रोफाजेस, म्हणजेच त्या काय आहेत? WBC चा प्रकार आहे. याच WBC जेव्हा बाहेर येतात तेव्हा त्यांना आपण मॅक्रोफाजेस म्हणतो, राईट? मग त्या डायपेडेसिस नावाच्याच प्रोसेसनी बाहेर आलेले असतात किंवा त्या प्रोसेसला डायपेडेसिस असं म्हणतात, लक्षात ठेवा. सो अ ग्रॅन्युलोसाइट्स, नेक्स्ट टर्मिनॉलॉजी इज अ ग्रॅन्युलोसाइट्स, म्हणजे ज्याच्यामध्ये ग्रॅन्युल्स नाही आहेत
अशा सेल्स ओके आणि दुसरा प्रकार आहे ग्रॅन्युलोसाइट्स ज्याच्यामध्ये ग्रॅन्युल्स असतात अशा सेल्स ओके ग्रॅन्युलोसाइट्स अँड ग्रॅन्युलोसाइट्स आणि सगळ्यात महत्त्वाची ही आहे न्यूट्रोफिल न्यूट्रोफिल्स या अशा सेल्स आहेत ज्या ग्रॅन्युलोसाइट्सचे मेंबर आहेत ग्रॅन्युलोसाइट्सचा सब टाइप आहे ही न्यूट्रोफिल्स जी ना ऍसिडिक ना बेसिक अशा स्टेननी स्टेन होते राईट आणि या न्यूट्रोफिल्स बार बॉडी नावाचं डायग्नोसिस करण्यासाठी यूजफुल असतात तर या न्यूट्रोफिलच्या न्यूक्लियसमध्ये एक ॲडिशनल एक्स क्रोमोझोम एका स्टाल्कवरती अटॅच असतो सो दिस स्ट्रक्चर इज नोन ॲज बार बॉडी बार नावाच्या सायंटिस्टनी इथं हा बार आहे बरं का बी ए डबल आर तो तुमचावाला नाही राईट सो दिस बार बॉडी इज डिस्कवर्ड बाय सायंटिस्ट बार आणि ही त्या एक्स्ट्रा क्रोमोझोमल केसमध्ये सापडते किंवा काही स्पेसिफिक लेडीजमध्ये सापडते हा जेनेटिक डिसऑर्डरचा प्रकार आहे तर या न्यूट्रोफिल्समध्ये न्यूट्रोफिल्समध्ये त्याच्या न्यूक्लियसला एक स्टाल्कवरती अटॅच असलेला ॲडिशनल क्रोमोझोम आहे ज्याला आपण बार बॉडी म्हणतो आणि हा न्यूट्रोफिल्समध्ये असतो म्हणून डब्ल्यू बी सीच्या रिलेटेड आहेत तर एवढ्या टर्मिनॉलॉजी या डब्ल्यू बी सीमधनं महत्त्वाच्या आहेत ज्याच्यावरती क्वेश्चन अपेक्षित आहे सो या एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा थँक्यू